कागल लाईव्ह ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाईक करा. लाईक केल्यानंतर रोजच्या ताज्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतील. तरुणांची होणारी प्रगती आमदार मुसरेपांना पावत नाही, कागल बँकेचे अध्यक्ष एम पी पाटील. आमचे नेते राजेश समरजीत सिंह घाडगे हे तरुणांची प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारे तरुणांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही कागल बँकेतर्फे सर्व समाजातील तरुणांना व मराठी समाजातील तरुणांना कर्ज देत आहोत. नुकत्याच एका कार्यक्रमातील आमदार हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य म्हणजे सर्व समाजातील तरुणांसह मराठा समाजातील तरुणांचा अपमान करणारे आहे. राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर म्हणाले, राजे समरजित सिंह घाडगे हे स्त्रिया, बचत गट, कुटुंब व सर्व जाती धर्मातील तरुणांना योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत आहेत व प्रगती करण्यासाठी प्रयत्न करत आहेत, याचेच पोटसूळ आमदार हसन मुश्रीफांना उठले आहे. भाजप शहराध्यक्ष अरुण सोनवणे म्हणाले, राजे समरजित सिंह घाडगे हे तरुण व सर्व वर्गासाठी करत असलेले काम आमदार हसन मुश्रीफांच्या डोळ्यात खुपत आहे. कागल बँकेत झालेल्या या पत्रकार परिषदेला शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडेसह शाहू ग्रुपचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. समरजित राजेंच्या मार्गदर्शनाखाली अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत राजे बँकेमार्फत मराठा समाजातील युवकांना सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ही प्रगती आमदार मुसरेपांना पावत नाही असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही. कागलची राजे विक्रमसिंह घाडगे बँक 102 वर्ष कार्यरत आहे. या बँकेनं आत्तापर्यंत केलेली जी काही प्रगती आहे ही प्रगती सर्व सभासद, सर्व ठेवीदार आणि सर्व ग्राहक यांच्या विश्वासामुळे झालेली आहे. परंतु मुसरीफ काही आकसापोटी या बँकेची केलेली प्रगती, या बँकेचा होत असलेला उत्कर्ष, मराठा समाजातील युवकांना देत असलेलं जे काही मानाचं स्थान हे खरं तर त्यांना पावत नसल्यामुळं त्यांना यांनी बँक वाचवायची गरज आहे अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य केलेलं आहे याबद्दल खरं म्हटलं तर निषेध करण्याची आवश्यकता आहे. की ज्या राजेने यांना राजकारणात मोठं केलं, या राजकारणामध्ये त्यांना बऱ्याच संध्या दिल्या, त्या राजेंच्या नावानं स्थापन केलेल्या या बँकेवर मुसरीफांनी बोलणं हे अशोभनीय आहे. खरं तर स्पष्ट करतो की त्यांनी यापुढं आपल्या चाललेल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था बघाव्यात. खरं तर आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून ही जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती बंद करावी असं या निमित्तानं आपल्याला सुचवतो.